तिवसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तळेगाव ठाकूर येथे दोन दोन रेड्यांची झुंज काही लोकांनी आयोजित केली होती. ती आयोजित करू नये म्हणून पोलीस स्टेशनने त्यांना CRPC 149 नोटीसा प्री इंटिमेशन नोटीस दिली होती. त्या उपरांतही त्यांनी जनावरांची झुंज ही घडवून आणली. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये कोणत्याही जनावराला क्रूरतेने वागणूक देणे किंवा झुंज घडवून आणणे किंवा प्राणी पक्षी जनावरं यामध्ये शर्यती झुंज आयोजित करणे हे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बंदी झालेला आहे. आणि या उपरांतही पोलिसाचा आदेश न मानता त्यांनी ती झुंज घडवून आणली. त्यामुळे पोलीस स्टेशनला त्याकरता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात 11 आरोपीचे नावं निष्पन्न झालेले आहेत आणि इतर 30 ते 40 इसमसुद्धा त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आता सध्या आमच्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तरी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस दलाच्या वतीने सर्व सामान्य जनतेला आवाहन आहे की त्यांनी जनावराला कोणत्याही प्रकारे क्रूरतेने वागणूक देऊ नये, त्यांच्यामध्ये शर्यत घडवून आणू नये किंवा झुंज घडवून आणू नये असे पोलीस दलाच्या मार्फतीने सगळ्यांना आवाहन आहे. तरी याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी आणि अशा प्रकारचे कृत्य करणे हे कायद्याने गुन्हा आहे. धन्यवाद. परंपरेच्या नावावर अनेक ठिकाणी हे होतात, जनावराच्या स्पर्धा भरवल्या जातात, हल्ल्यांची टक्कर होते, पण जनावराचा शेड होऊ नये यासाठी जे जनावरावर प्रेम करणाऱ्या ज्या काही संस्था आहे त्या संस्थांनी याच्यामध्ये न्यायालयामध्ये याच्याबद्दलची दाद मागितली की ह्या अशा जनावराचा शेड करणाऱ्या खेळावरती बंधन आणावं. आणि याच्यामुळं काय झालं की यानं न्यायालयानं याच्यावर बंदी आणलेली आहे आणि त्याच्यामुळं हे अनेक ठिकाणी प्रकरण थांबले. उदाहरणार्थ हे जे बैलाचा जो पट होता शंकरपटाच्या नावानं भरणारा त्याच्यावरसुद्धा बंदी आलेली आहे. पण परंपरेच्या नावानं अनेक ठिकाणी हे खेळ चालतात, पण जनावराचा खेळ होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनानं याच्यामध्ये जागृती करणं आवश्यक आहे. आणि सोबत जर याला कोणी मानत नसेल, ऐकत नसेल, तर मग कायद्याच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये कडक पावलं उचलणं पोलीस प्रशासनाकडून हे आवश्यक आहे.